पक्षांनी. मग आता हे सगळे पक्ष जे आहेत, हे सगळे पक्ष गप्प काय? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे का? शेवटी आम्ही सभावना आम्ही दाब विचारणार आहे. दिवसा देखत हे आमचं आरक्षण, हक्काचं आरक्षण जे आहे, गरीब समाजाचं आरक्षण हे लुटलं गेलेलं आहे अशी आमची भावना आहे काय? आणि सगळी आम्ही हे स्पष्ट झालेलं आहे आणि आणखीन लुटणार आहे सगळे. हे 100% मराठा समाज जो आहे त्याला ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो आहे कुणबी दाखले देऊन हे षडयंत्र जे आता उघडकीस आलेलं आहे आणि त्याचा आम्ही झाय धिक्कार करतो, आम्ही निषेध करतो. ओबीसी जे आहे आता ओबीसी काय ह्या सगळ्याकडे बघत बसणार नाही आहे. कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरशा धक्का लावणार नाही. त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं होतं. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं होतं. त्याचप्रमाणे आमचे अजितदादा पवार हे त्यांनी आश्वासित केलं होतं. सगळ्या पक्षांचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी तर विधानसभेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कणबसो धक्का लावणार नाही अशा प्रकारचं निवेदन जे आहे आम्हाला आश्वासित केलं गेलं होतं. पवार साहेबांनी सांगितले की ओबीसीच्या ताटात आरक्षण घेता कामा नये, त्याचं ताट डिस्काउंट घेता कामा नये सगळ्या पक्षांनी. मग आता हे सगळे पक्ष जे आहेत, हे सगळे पक्ष गप्प काय? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे का? शेवटी आम्ही सर्वांना आम्ही दाब विचारणार आहे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, ती पाळायची शब्द पाळायची जबाबदारी जी आहे ती तुमची होती. मग ह्या ओबीसींच्या पाठीमध्ये खंजीर कुपोषणाचं काम या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या डोळ्यात देखत जे आहे ते झालेलं तुम्ही कसं शांत पाहू शकता? हा माझा प्रश्न सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आहे. माझा प्रश्न नाना पटोलेंना आहे, शरद पवार साहेबांना आहे, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आहे. फडणवीस साहेब तर आमचा DNA आमचा ओबीसीच आहे. आता तो DNA काय सांगतोय? तुम्ही का गप्प आहात? तो DNA खवळत का नाही तुमचा? आता कसं तुम्ही ओबीसींना काय म्हणून तोंड दाखवणार आहात? इतकी मोठी शुद्ध फसवणूक जी आहे ती ओबीसी समाजाची या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी कुठल्या राज्यात झालेली नाही आहे, ती आज या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. दिवसा देखत हे आमचं आरक्षण, हक्काचं आरक्षण जे आहे, गरीब समाजाचं आरक्षण हे लुटलं गेलेलं आहे अशी आमची भावना आहे काय? आणि सगळी आम्ही हे स्पष्ट झालेलं आहे आणि आणखीन लुटणार आहे सगळे हे. त्यामुळे ह्या ओबीसीमध्ये किती येणार आहे त्यामध्ये आता काय सांगता येत नाही. एकंदरीत आजच्या धोरणानुसार महाराष्ट्राच्या संपूर्ण मराठा समाज जो आहे, जो 2 कोटी असेल किंवा 3 कोटी असेल, घनभोज वगैरे सगळं म्हणजे जवळपास सगळं 100% मराठा समाज जो आहे त्याला ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो आहे कुणबी दाखले देऊन हे षडयंत्र जे आता उघडकीस आलेलं आहे आणि त्याचा आम्ही झाय धिक्कार करतो, आम्ही निषेध करतो. आणि या सरकारला जे आहे तर ह्या ओबीसीची फसवणूक, ह्या गरीब समाजाची फसवणूक केल्याबद्दल या सरकारला आता या महाराष्ट्राच्या खुर्चीवरती राहण्याचा कुणीच अधिकार राहिलेला नाही. आणि म्हणून या सरकारने आता पाय उतार हवे असे सगळ्या ओबीसी समाजातले सगळ्या नेत्यांची, सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या सर्वांच्या भावनांची भावना आहे. आम्ही आता सोमवारी किंवा मंगळवारी राज्यपाल महोदयांना द्यावी या त्या ठिकाणी भेटून हा जो आमचा विश्वासघात आलेला आहे त्या विश्वासघाताबद्दल ह्या सरकार जे आहे या सरकारला पायउतार करण्यात यावं अशा प्रकारची आम्ही निवेदन जे आहे ते आम्ही महामहिम गव्हर्नर साहेबांना या ठिकाणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे हा जो अध्यादेश जो काढणार आहे त्याची होळीसुद्धा करण्याचं काम आता ओबीसी बांधव सगळ्या तालुक्यातून सगळ्या जिल्ह्यातून करणार आहेत. आणि एकंदरीत जो आहे आता ओबीसींचं आंदोलन जे आहे या ठिकाणी आम्ही आतापर्यंत आम्ही विश्वास ठेवतो की आम्हाला वाटतं की हे शब्द पाळतील, आमच्या अर्ध धक्का लावणार नाही. पण आज ज्या तऱ्हेने आज जे काही सगळं झालंय, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, सगळ्या देशानं पाहिलंय, जगानं पाहिलंय की ओबीसी हा लुटला गेलाय महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून हा ओबीसी आता शांत बसणार नाही. या ओबीसी जो आहे आता आक्रमकपणे प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, हा ओबीसी आता आक्रोश आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि तालुक्यामध्ये गावागावामध्ये हा जाप जो आहे, हा जाप या सरकारला तसंच सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जो आहे हा ओबीसी समाज आता केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता या सत्तेच्या माध्यमातून हे सगळं डोळ्यात देखत आम्ही लुटलं गेलेलो आहे आणि आमचा केसाला गळा कापण्याचं काम हे झालेलं आहे, या सत्तेच्या माध्यमातून झालेलं आहे. ती सत्ता जी आहे ती सत्ता सुद्धा उलथवून टाकण्यासाठी आता ओबीसीला जो आहे राजकीय पर्याय जो आहे ते या महाराष्ट्रामध्ये उभा करावाच लागेल. थोड्या दिवसात आम्ही सगळ्यांची बैठक घेऊ आणि हा ओबीसीचा राजकीय पक्ष जो आहे तो कसा असेल, तो त्याची घटना कशी असेल आणि काय काय त्याची भूमिका असेल, ही सगळी भूमिका जी आहे ती आम्ही आता सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन आमची भूमिका जी आहे या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसींचा राजकीय पक्ष आम्हाला निर्माण केल्याशिवाय आमच्यापुढे आता दुसरा पर्याय या सरकारनं आणि सगळ्या पक्षांच्या सगळ्या व्यवस्थेनं जे आहे हे
हे आमच्यामुळे दुसरा पर्याय ठेव पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे आम्हाला ही लढाई जी आहे, आम्हाला ही राजकीय आरक्षणाची लढाई, आरक्षण वाचवण्यासाठी आम्हाला राजकीय लढाई सुद्धा आम्हाला करावी लागणार. आरक्षणासाठी जी आहे मतपेटीची सुद्धा लढाई जी आहे ती आता आम्हाला सगळ्या ओबीसी भटकेमुक्त आणि दलितांना एकत्र येऊन या महाराष्ट्रात आम्हाला लढावीच लागणार आहे. आणि त्यामुळं ही लढाई लढण्यासाठी सुद्धा आम्ही आता तयारी करत आहोत. आणि त्यामुळं पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या ह्या ओबीसीचा आरक्षणाचा सत्यानाश केल्याबद्दल या महाराष्ट्राच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्याचप्रमाणे येत्या 24 निवडणुकीत या सरकारला थडा शिकवण्याचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत. आमचं आंदोलन जे या ठिकाणी मुंबईत होणार होतं त्यांचा गोपनीय अहवाल आला पोलिसांना की आमचे लाखो बांधव या ठिकाणी आंदोलनासाठी येणार आहेत आणि त्यामुळे इथं आणखी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल म्हणून आमची परवानगी जी आहे आमची आंदोलनाची परवानगी त्यांनी आयत्यावेळी संध्याकाळी 6 नाकारलेली आहे. परंतु हे आंदोलन आमचं स्थगित केलं आहे की कुठल्या आम्हाला वाद करायचा नाही, आम्हाला प्रशासनाची वाद करायचा नाही आहे. आम्ही कायदा पाळणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून ते आंदोलन स्थगित केलेलं आंदोलन जे आहे ते पुन्हा तेवढ्याच ताकदीने किंवा त्याच्या दुप्पट ताकदीने जे आहे ते आंदोलन आम्ही मुंबईत करणार आहोत. त्याची तारीख आम्ही बहुतेक सोमवार किंवा मंगळवारपर्यंत जी आहे आम्ही त्या आंदोलनाची तारीख जी आहे ती आम्ही जाहीर करू. या आंदोलनामध्ये कोकणातला कुणबी असेल, भंडारी असेल, मुंबईतला कुणबी, भंडारी, तेलीमाळी, कोष्टी, धनगर सगळे जे आहेत सगळे मोठ्या ताकदीने जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. आणि जशा जसं उत्तर जे आहे ते आंदोलनाचं सुद्धा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आता ओबीसीच्या आरक्षण बचाव लढा जो आहे तो आता आणखीन तीव्र आम्हाला करावा लागत आहे. आणि त्यामुळे जे काय कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी आता महाराष्ट्र शासनाने घ्यावी.